आजच्या लेक्चरमध्ये आपण महाराष्ट्रातील खनिज साधन संपत्ती याबद्दल पाहणार आहोत. महाराष्ट्र हे खनिज संपत्तीकरिता फारसे प्रसिद्ध राज्य नाही. महाराष्ट्रातील एकूण क्षेत्रफळापैकी फक्त 12.33% क्षेत्रात खनिज संपत्ती आढळते. राज्यातील बरीचशी खनिज संपत्ती बेसल्ट खडकाच्या बाह्य क्षेत्रात विशेषतः स्फटिकयुक्त व रूपांतरित खडकात पाहावयास मिळते. महाराष्ट्रात खनिज दगडी कोळशा व्यतिरिक्त मॅंगनीज व लोह खनिज बऱ्या प्रमाणात आढळते. शिवाय बॉक्साईट, चुनखडी, एल्मेनाईट, क्रोमाईट व बांधकामाचे खडक यांचे वैशिष्ट्यपूर्ण साठे महाराष्ट्रात आहेत. तर डोलोमाईट, कायनाईट, सिलिमनाईट, सिलिकायुक्त वाळू व काही उद्योगधंद्यात वापरल्या जाणाऱ्या मृत्तिका यांचे अल्प प्रमाणात साठे आहेत. शिवाय बुलफ्रॅम, बराईट, तांबे, शिसे, फेस्ट, फेल्सपार, क्वार्ट्स म्हणजेच गारगोटीचे स्फटिक, सोपरस्टोन, ॲसबेस्टॉस व अर्धमौल्यवान स्फटिक इत्यादींचे साठे महाराष्ट्रात आहेत. महाराष्ट्रातील खनिज संपत्तीची प्रमुख क्षेत्रे यामध्ये पूर्व विदर्भ आणि कोकण व दक्षिण महाराष्ट्र यांचा समावेश होतो. यापैकी पूर्व विदर्भामधील चंद्रपूर, गडचिरोली, भंडारा, गोंदिया, नागपूर व यवतमाळ या जिल्ह्यांचा समावेश होतो. तर कोकण व दक्षिण महाराष्ट्रामध्ये सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड, ठाणे व कोल्हापूर या जिल्ह्यांचा समावेश होतो. या दोन क्षेत्रात प्रामुख्याने महाराष्ट्राची खनिज संपत्ती केंद्रित झालेली आहे. महाराष्ट्रात प्रमुख खनिजांच्या उत्खननासाठी 285 खनिज पट्टे व गौण खनिजांचे 203 खनिज पट्टे आहेत. महाराष्ट्रामध्ये मुख्यतः पुढील खनिज आढळतात. मॅंगनीज, लोहखनिज, बॉक्साईट, क्रोमाईट, चुनखडी, डोलोमाईट, कायनाईट व सिलिमनाईट आणि इतर खनिजे ही खूप अल्प प्रमाणात आहेत. तर यापैकी प्रत्येक खनिजाची आपण विस्तृत अशी माहिती घेणार आहोत. यापैकी पहिल्यांदा आपण घेऊ मॅंगनीज. भारतामध्ये मॅंगनीजचा साठा सुमारे 161 दशलक्ष टन असून यापैकी 40% साठा एकट्या महाराष्ट्रात आहे. मॅंगनीजचे प्रमुख साठे भंडारा व नागपूर जिल्ह्यामध्ये असून त्याखालोखाल सिंधुदुर्ग जिल्ह्याचा उल्लेख केला जातो. भंडारा जिल्ह्यातील मॅंगनीजचे साठे हे भारतामधील मोठ्या साठ्यापैकी एक आहेत. ते गोंडाईट मालेच्या खडकाशी निगडीत असून त्यामध्ये सिलोमिलोन हे मुख्य खनिज आढळते. विलग झालेले धातुपाषाणाचे लहान मोठे दगड उतारावरून घरंगळत येऊन किंवा विशिष्ट क्षेत्रामध्ये एकत्रित झाल्याने तयार होणारे साठे देखील आढळतात. प्रमुख साठे तुमसर तालुक्यात डोंगरी, बुद्रुक, कुरमुडा, सीता सावंगी व चिखलाजवळ आहेत. इतर लहान लहान साठे 13 ठिकाणी विखुरलेले आहेत. नागपूर जिल्ह्यामध्ये मॅंगनीजचा पट्टा सावनेर तालुक्यातील खापाया गावापासून सुरू होतो तो पूर्वेस रामटेक तालुक्यात जाऊन भंडारा जिल्ह्यातील भंडारा तालुक्यापर्यंत आहे. मॅंगनीजचा पट्टा पुढे मध्य प्रदेशामध्ये जातो. नागपूर जिल्ह्यात कांद्री, मनसळ, रामडोंगरी, कोदेगाव, गुमगाव, पारशिवनी व खापा या भागात मॅंगनीजचे साठे आहेत. वैशिष्ट्यपूर्ण मॅंगनीजचा पट्टा सावनेर व रामटेक येथे आहे. पूर्व विदर्भामध्ये मॅंगनीजच्या काही महत्वाच्या खाणी गुमगाव, रामडोंगरी, कोदेगाव, मनसळ, कांदी, जुनेवानी, माटण, बेलडोंगरी, गोगुलडोह, मॉन्ट्री, पारशिवनी, पाली, चिखला, डोंगरी बुद्रुक, सीतासावंगी, हिदरगुची या ठिकाणी आहेत. या प्रदेशातील मॅंगनीजचे उत्पादन उघड्या खाणीतून व मानवी कष्टाने घेतले जाते. म्हणजे येथे यांत्रिक शक्तीचा वापर केला जात नाही तर मानवी शक्तीचा वापर केला जातो. कन्हान व तुमसर येथे फेरो मॅंगनीज बनवण्याची संयंत्रे उभारण्यात आली आहेत. निम्न प्रतीचे मॅंगनीज खनिज हे भिलाई पोलाद उत्पादन कारखान्यात वापरले जाते तर उच्च प्रतीच्या मॅंगनीजच्या खनिजाचा काही भाग निर्यात केला जातो. सिंधुदुर्ग जिल्ह्यात सावंतवाडी व वेंगुर्ला परिसरात जांबा खडकात विस्कळीतपणे विखुरलेल्या धोंड्याच्या स्वरूपात मॅंगनीज आढळते. हा धातुपाषाण हलक्या श्रेणीचा असून देगवे, आठाळी, काल्पो इत्यादी जवळ आढळतो. सावंतवाडी तालुक्यातील डिंगणे, नेतडे, सासुले तसेच कणकवली तालुक्यात फोंडा येथे मॅंगनीजचे साठे आहेत. तर ही झाली मॅंगनीज विषयीची माहिती. आणि मॅंगनीज महाराष्ट्रामध्ये कुठे कुठे आढळतो हे आपण पाहिले. यानंतर आपण पाहू लोहखनिज. भारतामध्ये
भूखंडाचा अंदाजे साठा हा 1346 कोटी टनांचा आहे. त्यापैकी 20% लोखनिज हे एकट्या महाराष्ट्रात आहे. महाराष्ट्रात लोखंडाचे महत्त्वाचे साठे हे चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, नागपूर व सिंधुदुर्ग या जिल्ह्यामध्ये आहेत. उत्तम प्रकारचे खनिज धारवाडी संघाच्या खडकाशी निगडीत असते. यामधील हेमेटाइट हे महत्त्वाचे खनिज आहे. ते उघड्या खाणीतून काढले जाते. टॅकोनाइट व जांबा खडकात लोखनिज आढळते. चंद्रपूर, गडचिरोली, नागपूर व गोंदिया या जिल्ह्यांमध्ये टॅकोनाइट आणि रायगड, चंद्रपूर, गडचिरोली, नागपूर व गोंदिया या जिल्ह्यामध्ये टॅकोनाइट, तर रायगड, कोल्हापूर, रत्नागिरी, सिंधुदुर्ग व सातारा या जिल्ह्यांमध्ये जांबा खडकात लोखनिज आढळते. पूर्व विदर्भामध्ये जलजन्य खडकात लोखनिज आढळते. लोहारा, असोला, देवळगाव, बियासी, पिंपळराव, फुसेर, रत्नपूर, सूरजागड, वाडवी, दामकोट, मातबरसी, कच्चा टेकडी, मुखारा, हितपार, गुंदावास, मेटा, पोयारकुटी, घांगरा मेटा इत्यादी ठिकाणी लोखंडाचे साठे आहेत. येथील लोहपाषाण स्थूल असून यामध्ये 61 ते 71% लोह असते. सूरजागड विभागात अंदाजे 275 दशलक्ष टन लोखंडाचा साठा आहे. गडचिरोली जिल्ह्यात सूरजागड भागातील साठे चांगल्या प्रतीचे आहेत. ते बिडाच्या लोखंडाच्या कारखान्यात पुरेसे आहेत. चंद्रपूर हा जिल्हा खनिज संपत्तीच्या दृष्टीने महाराष्ट्रात समृद्ध आहे. चिमूर तालुक्यात पिंपळगाव, भिसरी, वासोला, तर ब्रह्मपुरी तालुक्यात रत्नापूर व लोहार डोंगरी इथे लोहखनिजाच्या खाणी आहेत. चंद्रपूर प्रमाणेच खनिज संपत्ती विपुल असलेला जिल्हा म्हणजे गडचिरोली आहे. गडचिरोली व देऊळगावचा परिसर लोहखनिजासाठी प्रसिद्ध आहे. याचप्रमाणे गडचिरोलीमधील सूरजागड, भामरागड, दमकोट, उपडवी या भागामध्ये उच्च प्रतीचे असे लोखंड आढळते. गोंदिया जिल्ह्यात अग्निजन्य खडकात लोखंड आढळते. गोरेगाव तालुक्यात आंबे तलाव व कुर्सीपार येथे मॅग्नेटाईट प्रकारचे लोखंड आढळते. येथील साठे हे 6.2 दशलक्ष टनाचे असून यामध्ये 54% लोह आढळते. सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये वेंगुर्ला तालुक्यात रेड्डी, टाका, असोली, आजगाव, शिरोडा व नानुसा, तर सावंतवाडी तालुक्यात तळवणे, गुलदावे, किनाळा, कौठाणी, सताडी, सातोली, अरीस, ठाकूरवाडी इत्यादी ठिकाणी लोखंडाचे साठे आहेत. रेड्डी नजीक अरबी समुद्राच्या सन्मुख असलेल्या बुटक्या टेकड्यात 2 किलोमीटर लांबीपर्यंत लोखंडाचे साठे पसरलेले आहेत. येथील खनिज पाषाण स्थूल सच्छिद्र व भुसभुशीत प्रकारचे असून ते पट्टेदार हेमेटाईट, क्वार्ट्जाईट सोबत आढळते. रेड्डी व बांदा या भागातील लोखनिज धारवाड संघातील खडकात असून यावर जांबा खडकाचा थर आहे. यामध्ये 50% लोह आहे. उपलब्ध साठ्यामध्ये जास्तीत जास्त लोखनिज भुकटीच्या स्वरूपात सापडते. रेड्डी येथील लोखनिज साठे महत्वाचे आहेत. कोल्हापूर जिल्ह्यात शाहूवाडी व राधानगर तालुक्यात लोखनिजाचे काही प्रमाण साठे आढळतात. तर ही माहिती पाहिली आपण लोखनिजाची. लोखनिज महाराष्ट्रामध्ये कुठे कुठे आढळतं याची आपण सविस्तर अशी माहिती घेतली. आता आपण पाहू बॉक्साईट. जांबा खडकात बॉक्साईटचे साठे असतात. बॉक्साईटचा उपयोग मुख्यत्वे करून अॅल्युमिनियम निर्मितीसाठीच केला जातो. सुमारे 80% बॉक्साईट हे अॅल्युमिनियम निर्मितीसाठी वापरले जाते. बाकीचे बॉक्साईट हे सिमेंट, लोह, पोलाद इत्यादी उत्पादनासाठी वापरतात. भारतातील सुमारे 21% बॉक्साईटचे उत्पादन हे एकट्या महाराष्ट्रामध्ये होते. महाराष्ट्रात कोल्हापूर, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, रायगड, ठाणे, सांगली व सातारा या जिल्ह्यांमध्ये बॉक्साईटचे साठे आहेत. भरपूर पर्जन्य उष्ण व दमट हवामान असणाऱ्या जांबा खडकाच्या प्रदेशामध्ये बॉक्साईटचे साठे आहेत. राज्यात बॉक्साईटचे सुमारे 68 दशलक्ष साठे आहेत व ते उच्च प्रतीचे आहेत. कोल्हापूर जिल्ह्यामध्ये शाहूवाडी, राधानगरी व चंदगड तालुक्यात बॉक्साईटचे साठे आहेत. कोल्हापूर जिल्ह्यामध्ये बॉक्साईटचे महत्वाचे साठे राधानगरी, गारगोटी, वाकी, रांगेवाडी, उदगिरी, धनगरवाडी, मोगलगड, मानबेट, नागरतासवाडी व कासतवाडा येथे आहेत. कोल्हापूर जिल्ह्यात बॉक्साईट हे इंडियन अॅल्युमिनियम कंपनीच्या बेळगाव येथील अॅल्युमिनियम
ॲल्युमिनियम कारखान्यात धातू निर्मितीकरिता उपयोगात आणले जाते. रायगड जिल्ह्यातील बॉक्साईट साठे प्रामुख्याने मुरुड, रोहा व श्रीवर्धन या तालुक्यामध्ये केंद्रित झालेले आहेत. रायगड जिल्ह्यात बॉक्साईटचे सुमारे 10 दशलक्ष टन साठे आहेत. येथील बॉक्साईट हे रासायनिक व धात्विक प्रगतीचे असून त्यात ॲल्युमिनियमचे प्रमाण 45 ते 52% आहे. रायगड जिल्ह्यातील काही बॉक्साईट ही निर्यात केली जाते. ठाणे जिल्ह्यात सालसेट बेट व तुगार टेकड्यांच्या प्रदेशामध्ये बॉक्साईटचे साठे आहेत. येथील अंदाजित साठे हे 1.3 दशलक्ष टनाचे असून ते कनिष्ठ प्रतीचे आहेत. मुंबई उपनगरमधील बोरीवली, जोगेश्वरी व गोरेगाव या भागातही बॉक्साईटचे साठे आढळतात. तसेच सिंधुदुर्ग जिल्ह्यात आंबोली घाटाच्या परिसरामध्ये बॉक्साईटचे साठे आहेत. रत्नागिरी जिल्ह्यात दापोली व मंडणगड तालुक्यात बॉक्साईट आढळते. येथील अंदाजे साठे 3.25 दशलक्ष टन एवढे आहेत. सातारा व सांगली या जिल्ह्यांमध्ये बॉक्साईटचे साठे आहेत. ते अल्प प्रमाणात आहेत व कनिष्ठ प्रतीचे असल्याने विशेष महत्वाचे नाहीत. तर ही माहिती घेतली आपण बॉक्साईट विषयी. आता आपण पाहू क्रोमाईट विषयी. धातू उद्योग, किमती कड्यावर प्रक्रिया करणारे उद्योग व रसायन उद्योगात क्रोमाईटचा उपयोग होतो. भारतातील एकूण क्रोमाईटच्या साठ्यापैकी सुमारे 10% साठा महाराष्ट्रामध्ये असून ते भंडारा, गोंदिया, सिंधुदुर्ग व रत्नागिरी या जिल्ह्यामध्ये आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात कणकवली, जानोली व बागदा तर भंडारा या जिल्ह्यात मौनी, नागपूर जिल्ह्यात टाका येथे क्रोमाईटचे साठे आहेत. क्रोमाईट हा खूप दुर्मिळ धातू असल्याने याविषयी जास्त काही माहिती सांगता येत नाही. आता आपण पाहू चुनखडी. चुन्याचा मूलभूत पदार्थ चुनखडक आहे. बांधकाम जोडण्यासाठी लागणारा चुना हा चुनखडक भाजून तयार केला जातो. भरपूर प्रमाणात विखुरलेल्या मातीत चुनखडीच्या रूपात असलेल्या कंकरापासून चुना उपलब्ध होतो. ट्रॅव्हल्टीन किंवा काल्फ टुफा सागरातील शंख शिंपले अर्वाचीन काळातील पोवळ्यांच्या चुनखडक भट्टीत भाजून चुना तयार करतात. योग्य प्रकारचा टुफा, मृन्मय चुन्याचा खडक किंवा बहुधा त्यांचे खडक, चुनखडक व माती योग्य प्रमाणात मिसळून पोर्टलँड सिमेंट तयार करतात. महाराष्ट्रात भारताच्या चुनखडकाचा 9% साठा व उत्पादन फक्त 2% आहे. महाराष्ट्रामध्ये चुनखडीचे अंदाजे साठे 4 दशलक्ष टन इतके आहेत. महाराष्ट्रामध्ये चुनखडीचे साठे बऱ्या प्रमाणात आढळत असून ते विविध प्रकारच्या भूवैज्ञानिक प्रस्थ समूहाशी निगडीत आहेत. महाराष्ट्रात चुनखडीसाठी प्रामुख्याने यवतमाळ, गडचिरोली, चंद्रपूर या जिल्ह्यामध्ये विंध्यन खडकात आहेत. तर आंतरट्रॉपिक थरामधील चुनखडी तसेच कंकर हे नागपूर, नांदेड, धुळे, नंदुरबार, पुणे, अहमदनगर, सांगली, सिंधुदुर्ग, रत्नागिरी व सातारा या जिल्ह्यांमध्ये आढळतात. बारीक कणांचा व करड्या रंगाचा चुनखडक चंद्रपूर जिल्ह्यात वरोडा तालुक्यात आलेवाही रेल्वे स्टेशनजवळ पुरुकेपार, कोंडारा, कामागोहन, मरथा व नीलजाईजवळ चुनखडी सापडते. तसेच राजुरा तालुक्यात सांगोडा, अवरपूर, चांदूर, गंगापूर, बाकर्डी, नारंदा, पिपरी, वाणुजा येथेही चुनखडकाचे पट्टे आहेत. चंद्रपूर जिल्ह्यामध्ये चुनखडीचे अंदाजे साठे 1026 दशलक्ष टन आहेत. यवतमाळ जिल्ह्यात चुनखडीचे साठे सर्वात जास्त असून त्यांचे अंदाजे साठे हे 2900 दशलक्ष टन आहेत. अहमदनगर जिल्ह्यामध्ये 75% कॅल्शियम कार्बोनेट असलेला टुफा व कामूर कंडुरू खांडेरावाडी येथे आढळतो. धुळे नंदुरबार या जिल्ह्यातील चुनखडीसाठी कनिष्ठ दर्जाचे असून अंदाजे साठे 40 दशलक्ष टन आहेत. त्याप्रमाणेच नांदेड, पुणे व सांगली या जिल्ह्यातील कनिष्ठ दर्जाचे चुनखडीचे साठे आहेत. याचा उपयोग प्रामुख्याने चुनाभट्टीत केला जातो. शेवटी आपण डोलोमाईट, कायनाईट व सिलिमाईट याविषयी पाहणार आहोत. डोलोमाईटच्या एकूण उत्पादनापैकी 90% उत्पादन लोह पोलाद आता आपण डोलोमाईट याविषयी पाहू. डोलोमाईटच्या एकूण उत्पादनापैकी 90% उत्पादन लोह पोलाद निर्मितीसाठी वापरले जाते व बाकीचे खत कारखान्यात वापरतात. विंध्ययन युगातील चुनखडीच्या खडकाबरोबर डोलोमाईट व डोलोमाईटयुक्त चुनखडीचे साठे प्रामुख्याने यवतमाळ, चंद्रपूर व गडचिरोली या जिल्ह्यामध्ये आहेत. शिवाय
रत्नागिरी व नागपूर जिल्ह्यात डोलोमाईट आढळते. संसार प्रस्थ समूहाशी निगडीत असलेले डोलोमाईटचे साठे हे फक्त नागपूर जिल्ह्यामध्ये आहेत. भारताच्या डोलोमाईटच्या एकूण साठ्यापैकी फक्त 1% साठा हा महाराष्ट्रामध्ये आहे. आता आपण पाहू कायनाईट व सिल्मनाईट. हिऱ्यांना पैलू पाडण्याच्या उद्योगात तसेच काच सामान, रसायन उद्योग, सिमेंट उद्योग व विजेची उपकरणे निर्मित उद्योगात कायनाईटचा उपयोग होतो. भारताच्या कायनाईटच्या एकूण उत्पादनापैकी 15% उत्पादन हे महाराष्ट्रात होते. राज्यात भंडारा, गोंदिया या जिल्ह्यामध्ये कायनाईटचे साठे आहेत. भंडारा जिल्ह्यातील साकोली तालुक्यात दहेगाव, पिंपळगाव, मोगरा, मिरगाव आणि भंडारा तालुक्यातील गारका भोंगा येथे कायनाईट व सिलिमनाईट याचे साठे आढळतात. खनिज संपत्तीचे असे वितरण पाहून आपण एक सांगू शकतो की खनिज संपत्तीचे जास्तीत जास्त वितरण हे फक्त पूर्व विदर्भामध्ये झालेले आपल्याला दिसून येते व काही प्रमाणात दक्षिण महाराष्ट्र म्हणजे दक्षिण कोकणामध्ये झालेले आहे. तर येथे आपला महाराष्ट्राची खनिज संपत्ती हा घटक संपतो. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही आमचे चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूला दिलेले बेलचे बटन टच करा, त्यामुळे आम्ही जे नवीन व्हिडिओ ॲड करू त्याची तुम्हाला अपडेट होईल. धन्यवाद.